नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ जो आहे तो मी प्राईज ॲक्शनवरती बनवलेला आहे. प्राईज ॲक्शन ब्रेकआउट कशा पद्धतीने मिळतो, विशेषतः डबल टॉप डबल बॉटम एखाद्या स्टॉकमध्ये कसा पकडायचा आणि त्याच्या ब्रेकआउटवर कसं ट्रेडिंग करायचं आणि त्यामधून तुम्ही कशा पद्धतीने प्रॉफिट अर्न करू शकता, याचं मी तुम्हाला एक क्लासिकल उदाहरण जे आहे ते ज्येष्ठ 2 दिवसापूर्वी म्हणजे साधारणतः 28 ऑगस्टला जे मार्केट बंद झालं त्या मार्केटमध्ये बजाज फायनान्समध्ये हा पॅटर्न काय झाला होता त्या ठिकाणी तयार झाला होता. म्हणजे एकाच दिवसामध्ये डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न तयार झाला होता. त्याचा प्राईज ॲक्शन आणि त्याचा ब्रेकआउट कशा पद्धतीने मिळतो आणि त्याच्यात स्टॉप लॉस कसं लावायचं, टार्गेट कसं लावायचं आणि त्याच्या साह्याने ट्रेडिंग कसं करायचं याची चर्चा जी आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. तुमच्याकडे असणाऱ्या सर्व मित्रमंडळींना हा युट्यूबचा व्हिडिओ पाठवा. त्याचबरोबर तुम्हाला जर झिरोदा आणि ऑपस्टॉकमध्ये मोफत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले. त्या लिंकच्या साह्याने तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करायचा असेल, अडवान्स टेक्निकल अनालिसिस असेल, मॉडिफाय टेक्निकल अनालिसिस असेल, त्याचबरोबर तुम्हाला प्राईज ॲक्शन आणि ट्रेडिंग सायकॉलॉजी वगैरे ह्या सर्व गोष्टी जर शिकायच्या असतील तर त्याचे पण मी डिटेल्स क्लासचे ऑनलाईन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. त्याच्या साह्याने तुम्ही काय करू शकता ते डिटेल्स बघू शकता आणि माझ्याशी संपर्क करू शकता. चला तर मग सुरुवात करूया डबल टॉप डबल बॉटम प्राईज ॲक्शन जे आहे ते बजाज फायनान्स स्टॉकमध्ये कशा पद्धतीनं तयार झाला होता आणि त्याच्या साह्याने आपण कशा पद्धतीनं ट्रेडिंग करू शकतो आणि त्याच्यात कशा पद्धतीनं टार्गेट आणि स्टॉप लॉस लावू शकतो याची चर्चा जी आहे ती आपल्याला काय करायचं या व्हिडिओमध्ये करायची आहे. आणि त्याच्या साह्यानं तुम्हाला प्राईज ॲक्शनची कन्सेप्ट जे आहे ते काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. विशेषतः मी पूर्वीचा जो व्हिडिओ बनवला होता प्राईज ॲक्शनचा त्याला आपला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. अशाच पद्धतीनं आपलं प्रेम आमच्यासोबत राहू द्या. तर बजाज फायनान्समध्ये हा पॅटर्न तयार झाला होता. कुठला पॅटर्न तयार झाला आहे, डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे लक्षात असू द्या. मग ह्या डबल टॉप डबल बॉटम पॅटर्नचा काय अर्थ असतो आणि त्याच्यात कसं ट्रेडिंग करायचं हे आपण काय करणार आहे चर्चा करणार. मी प्राईज ॲक्शनच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्राईज ॲक्शन काय आहे नेमकं, तर रिपिटेशन ऑफ प्राईज. प्राईज काय करत असते ते रिपीट करत असते स्वतःला लक्षात असू द्या. आणि ज्यावेळेला प्राईजचं रिपिटेशन होतं ते रिपिटेशन होण्याचं प्रमाण जर तुम्ही मार्केटमधलं काढलं, त्याचा सक्सेस रेशो जर काढला, तर प्राईज ॲक्शनच्या प्रत्येक थेरी, प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक ब्रेकआउट जो आहे तो 70% त्याची ॲक्युरेसी आहे. म्हणजे तुम्हाला जर डबल टॉप सापडला असेल तर त्याचा ब्रेकआउट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 70% आहे लक्षात असू द्या. म्हणजे ॲन एन ॲव्हरेजली 70% हे ब्रेकआउट जातात. मी काय केले, तुमच्या समोर बजाज फायनान्सचा चार्ट ओपन केलेला आहे. हा जर चार्ट बघितला तुम्ही नॉर्मली तर मी ह्याच्यामध्ये काय केले, एक इंडिकेटर लावले, पिवट पॉईंट नावाचं इंडिकेटर आहे लक्षात असू द्या. तुम्हाला जर स्क्रीन बघत असाल तुम्ही माझे तर स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी एक ब्लॅक लाईन जे आहे ते असलेलं दिसून येईल आणि या ठिकाणी एक रेड लाईन जे आहे ते असलेलं तुम्हाला दिसून येईल. हे काय तर पिवट पॉईंट लावलंय. पिवट पॉईंट एक खूप मोठी कन्सेप्ट आहे ज्याच्या साह्याने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. सपोर्ट आणि रेझिस्टन्स इंट्राडे मध्ये, स्विंग ट्रेडिंग मध्ये आणि लॉंग टर्म मध्ये आयडेंटिफाय करू शकता. मी त्याच्यावर पण लवकरच व्हिडिओ तयार करेल, तो आल्यानंतर मी तुम्हाला टाकेल. मग इथं मला जो डबल टॉप आणि डबल बॉटमचा जो ब्रेकआउट पकडायचा होता तो कसा मी पकडला आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं, मी पहिल्यांदा हा पॅटर्न कशा पद्धतीने तयार झाला, प्राईज ॲक्शनचं रिपिटेशन एकाच दिवशी कसं तयार झालं हे दाखवतो मी तुम्हाला. इथं जस्ट कालची तारीख इथं जर तुम्ही बघितली तर किती तारीख दिसते, 28 तारीख दिसते. हा 28 तारखेला हा पॅटर्न काय झाला, या ठिकाणी स्टॉक ओपन झाला. या ठिकाणी ओपन झाल्यानंतर वरती गेला स्टॉक आणि हा काय आहे, R1 आहे लक्षात असू द्या. हा काय आहे या ठिकाणी, R1 म्हणजे रेझिस्टन्स 1 आहे लक्षात असू द्या. ह्या रेझिस्टन्स वरून खाली आला स्टॉक, परत काय झाला, स्टॉक रेझिस्टन्स 1 गेला आणि रेझिस्टन्स 1 वरून परत खाली आला आणि खाली येऊन डायरेक्ट खाली गेला आणि ज्या त्याचा सपोर्ट होता हा सपोर्ट काय झाला, इथं ब्रेक झाला. म्हणजे निक लाईन जी आहे, बेस लाईन जी आहे ती या ठिकाणी होती. म्हणजे जो बॉटम होता हा काय झाला, इथं ब्रेक झाला आणि हा ब्रेक झाल्यानंतर स्टॉकनं जवळपास जर बघितलं तर एक खूप मोठी मुवमेंट जी आहे ती डाऊन साईडला दिली होती लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय झाला, हा एक टॉप झाला, या ठिकाणी एक टॉप झाला. म्हणजे डबल टॉपचा ब्रेकआउट जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे इथून लक्षात असू द्या. मग या ठिकाणी जर मी बाय केला असेल, बाय म्हणजे सेलची पोझिशन जर बनवली असेल, इथून कशाची पोझिशन बनवली मी या ठिकाणाहून, सेलची पोझिशन बनवली लक्षात असतं. इथून मी काय केलं, शॉर्ट सेलिंग केलं. इथून काय केलेलं मी या ठिकाणाहून, सेल जो आहे तो केला.
आणि हा माझा काय झाला ईएसएल आला या ठिकाणी, म्हणजे जो टॉप होता प्रिव्हियस तो माझा काय असेल ईएसएल असेल. साधं सिम्पल या पद्धतीनं प्राइस एक्सचेंज होतो. त्याच पद्धतीनं हाच पॅटर्नचा रिपिटेशन जे आहे ते परत एकदा डबल बॉटम पद्धतीनं ह्या स्टॉकमध्ये आजच झालं होतं. विशेषतः जर बघितलं तुम्ही तर हा स्टॉक ज्या वेळेला खाली आला इथून, बरोबर आहे का, इथं काय झालं एक बॉटम तयार केला, परत स्टॉक वर गेला, परत स्टॉक इथं खाली आलाय. म्हणजे तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन करून बघितलं व्यवस्थित तर टॉपला गेला, स्टॉक वरती गेला, परत वर गेला, परत खाली आला आणि परत स्टॉक वरती गेला. म्हणजे हिथं सुतकान काय केलं, एक पॅटर्न तयार केला, डबल टॉप डबल बॉटमचा पॅटर्न हिथं तयार केला, यमचा पॅटर्न तयार केला. हिथं पण यमचा पॅटर्न जो आहे तो तयार केला किंवा इथं डब्ल्यू पॅटर्न सुतकान तुम्हाला तयार होताना दिसून येईल शेवटच्या पार्टमध्ये. तर हिथं सुतकान काय झाला, ब्रेकआउट झाला. मी इथून काय केलं, बाय केलं सिम्पल ह्याला आणि माझा हा जो लो होता हा माझा काय आला एसएल आला. म्हणजे इतकं सोपं आहे प्राईस एक्शन लक्षात असतं. म्हणजे तुम्हाला प्राईसचं जे रिपिटेशन आहे ते काय करायचं पकडायचं. म्हणजे एकाच दिवसामध्ये एका स्टॉकमध्ये डबल टॉप डबल बॉटम तयार झाला आणि त्याचा ब्रेकआउट झाला आणि तो ब्रेकआउट पण कसा आहे तर खूप मोठा ब्रेकआउट जो आहे तो मिळालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत झालं तर कशा पद्धतीनं तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता ब्रेकआउट, तर जस्ट मी जर तुम्हाला इथं बजाज फायनान्सचा स्टॉक बघितलं तर ते तुम्हाला ब्रेकआउट किंवा हे पॅटर्न कधी सापडू शकतील, तर तुम्ही दररोजच्या दररोज जर 40, 50, 100, 200 स्टॉकला जर दररोज वॉच करत असाल, त्याला बघत असाल, तर हे प्राइस एक्शन तुम्हाला इझिली समजून येऊ शकतो. मग कुठला डबल बॉटम कुठला डबल टॉप हा खरा आहे किंवा तो फॉल जाणार नाही किंवा तिथं सक्सेसचा रेशो प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, तो जर सपोर्ट आणि रेझिस्टन्सला जर डबल टॉप डबल बॉटम तयार होत असेल तर तिथं तुमची अॅक्युरेसी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. हे एक महत्वाची बाब आहे. म्हणजे या ठिकाणी स्टॉक वर गेला, परत खाली आला, इथं सपोर्ट घेतलेला आहे स्टॉकनं, परत स्टॉक वर गेला आणि परत खाली आला आणि इथं सपोर्ट काय झाला, हा ब्रेक झाला आणि हा ब्रेक झाल्यानंतर स्टॉकने एक चांगली मुवमेंट डाऊन साईडला दिली. लक्ष, परत स्टॉक वर गेला, परत या ठिकाणी स्टॉक खाली आला, परत वर गेला, परत खाली आला, परत स्टॉक वर गेला. म्हणजे इथला सपोर्ट परत जो रेझिस्टन्स होता, सॉरी, हा रेझिस्टन्स इथला ब्रेक झाल्या झाल्या स्टॉकने खूप मोठी मुवमेंट जी आहे ती तुम्हाला दिलेली दिसून येईल. ह्याला प्राइस एक्शन असं म्हणतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पूर्ण प्राइस एक्शनची कन्सेप्ट समजून घ्यायची असेल आणि त्याच्या सहाय्याने ट्रेडिंग करायचं असेल तर आजच आमचा शेअर मार्केटचा ऑनलाईन कोर्स जॉईन करा. त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा. थँक्यू.